अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतने भरते गोंडखेल शिवारातील सुमारे 70 इलेक्ट्रिकल खांबांवरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। लोड शेडिंग आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः इलेक्ट्रिकचे खांब कटरने कापून 12 टन विद्युत तारेची धाडसी चोरी केली आहे। अज्ञात चोरट्यांविरुद्ध MSEB प्रशासनाच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलीस करत आहे। जामनेर परिसरात अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने परिसरातील शेतकरी बांधव मात्र भयभीत झाले आहेत। शुक्रवारी रात्री केकतने बोरे गावामध्ये एक फार मोठी धाडसी चोरी या ठिकाणी आमच्या शिवारामध्ये झाली। आमचे मोठे बंधू अनिल दौलत पाटील यांच्या शेतामध्ये, त्याचबरोबर अशोक शिंदे, सुधाकर काका पंडित, मुरलीधर चौधरी या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातून जवळजवळ 29 गाले आणि या 29 गाल्यांचे प्रत्येकी 3 तार अशा प्रमाणे जवळजवळ 10 ते 12 टन, 4 तार या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 टन या ठिकाणी मुद्देमाल या ठिकाणून चोरट्यांनी लांबवलेला आहे। हा माल या ठिकाणून लांबवल्यामुळे, इतकं मोठं चोरी झाल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 शेतकऱ्यांना या चोरीचा फटका फार मोठा बसणार आहे। शेतकऱ्यांचे आजच केळीचे बाग असतील किंवा तुमचे हरभरा असेल, गहू असेल, जनावरांसाठी पाणी, या समस्या आजच निर्माण होणार आहेत। म्हणून या बाबींकडे सर्वच प्रशासकीय यंत्रणा असतील, पोलीस स्टेशन असेल, विद्युत महामंडळ असेल, कलेक्टर साहेब असेल, यांनी तातडीनं या ठिकाणी लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी जीवाचा, कारण आजच शेतकरी हा आसमानी सुलतानी संकटांना तोंड देत आहे आणि तो आज कुठे दुबार, पहिलं पीक हातातून गेलेलं आहे परंतु आता दुबार पीक हातात येण्याची शक्यता असताना असा मोठा प्रकार जर झालेला असेल तर शेतकरी कसा वाचेल। म्हणून शेतकऱ्याला जर वाचवायचा असेल तर इतकी मोठी चोरी झाली असेल तर शेतकऱ्यांना हातभार करण्यासाठी, आमच्या या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी निश्चितच प्रशासनाने लक्ष घालावं, अशीच एवढी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही मागणी करतो। ग्रुप नंबर 2 DP केकतनिंबोरा शिवारातली गोंदखेड रोडला लागून आहे आणि रात्री चोरट्यांनी 12 ते 2-3 दरम्यानमध्ये, रात्रीची लाईन नसते, दिवसाचीच लाईन असते फक्त शेतकऱ्यांना 6 तास, त्यामध्ये या चोरट्यांनी 29 गाल्याचे तार चोरून आणि 18 पोल खाली तोडून पाडून त्यांचे तार चोरीला घेऊन गेले। त्यामुळे शेतकऱ्याचं बाग असेल किंवा कपाशी, हरभरा, गहू आणि विशेष म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी जी चारा टाकण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी केली होती आजच तो ती बंद पडलेली आहे, तरी शासनाने याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर तार देऊन शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा, कारण अगोदरचा पावसाळी पीक न आल्यामुळे हे तरी थोडंफार शेतकऱ्याच्या पदरात पडेल अशी मी शासनाला विनंती करतो। MSE वाले येऊन गेले का, बघून गेले? MSE वाले सकाळी साहेबांना 6:30 फोन लावले, ते 15 मिनिटांमध्ये हजर झाले। त्यांनी पूर्ण पंचायतांच्या रीतसर पंचनामा करून त्यांनी सांगितलं मी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर केस नोंदवली। तुम्ही सकाळी शेतात आल्यानंतर झालं काही घटना? हो, सकाळी शेतात आलो तर बघितलं तर पूर्ण लाईनच पडलेली दिसली। असं आहे का? सकाळी तुम्ही मोटर चालू करायला आले होते? अच्छा, बरं, राईट। म्हणजे तुमच्या शेतातले किती पोल तुटलेले? जवळपास 11 पोल तुटले सर। असं आहे का? आणि ह्यांनी म्हणजे तुकडे करून नेलेले का? फार मोठं रॅकेट असेल, त्यांनी कटरनं कापून पोल खाली पाडले आणि तोडून नेले सगळं, तुकडे तुकडे करून नेले। तुमचं म्हणणं आहे पूर्ण लाईनच तोडून? दादा, तुम्ही आता या शेतात काय पेरलेलं?
अहो साहेब, आता मी या शेतामध्ये मका लावलेला आहे. आता मका लावला आहे, आता पाणी द्यायचा टाइम आला आणि हे चोरी झाली इथे. आता हे तार सर्व तोडून नेले चोरांनी. आता काय कराय? आता हे पाण्याचं कसं करणार? पाण्याचं मग आता डीपीच बंद पडली ना तुमची. आता डीपी बंद पडली, मोटारी बंद पडल्या, कसं काय पाणी देणार आहे? मी काय किती थैल्या लावलेल्या? किती एकर पेरला तुम्ही? हा टोटल मका 3 एकर लावला आहे. केळी आहे, आता केळी सुद्धा पाणी नाही आहे. केळी सुद्धा पाणी नाही का? नाही, बंद झालं केळीचं पाणी. आता काय करणार आहे आम्ही? बरोबर. आणि मका तुम्ही कि 2 दिवस झाले टाकले का? हा 2 दिवस झाले. आज पाणी लावणं होतं त्याच्यावर, मग हे डीपी बंद पडल्यामुळे पाणी बंद पडलं, चोरून नेले तार. आता काय करणार? आणि तुम्ही सकाळी आल्यानंतर तुम्हाला माहित पडलं? हो, सकाळी 6 वाजता आलो. लाईट येणार होती सकाळी 6 वाजता. पेटी जवळ गेलो, लाईन नव्हती पेटीमध्ये. पाहत आलो तर हे तार खंबे पडेल दिसले. खूप मोठी धाड. हा, खूप मोठी धाडशी चोरी केली चोरांनी. रातच्या टायमाला लाईट नसते, त्याच्यामुळे कोणी आलंच नाही इकडे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.